नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे पुन्हा एकदा फूड लवर्स चॅनलवर. आणि फूड लवर्स चॅनल आजची रेसिपी घेऊन आलेलं आहे मस्त अशी झणझणी तिखट, जी मुंबईमध्ये रस्त्या रस्त्यांवर बघायला मिळते. आणि आपण सगळेजण एकच क्वेश्चन मार्क असतो, अरे यार ही चटणी आपली घरी का नाही बनत. तुम्हाला माझ्या चॅनेलच्या थंबनेलवरून या व्हिडिओच्या लक्षात आलं असेल मी कोणती रेसिपी घेऊन आलेली आहे. तर आजची रेसिपी आहे मुंबई स्ट्रीट स्टाईल सँडविच चटणी रेसिपी. म्हणजे आपण बघू शकतो की सँडविचची हिरवी चटणी असते, लाल चटणी असते, तर आपल्याला कळत नाही की ती टेस्ट घरी का नाही आहे. तर ती टेस्ट घरी कशी आणायची आणि तुम्ही ही चटणी स्टोअर करून ठेवू शकता. तर आता सँडविच खायचं असेल तर कुठेही बाहेर जायची गरज नाही, तुम्ही ह्या चटण्या घरी बनवा. तुम्ही नुसतं पोटॅटो म्हणजे बटाटा स्लाइस तुम्ही टाका सँडविचमध्ये, टोस्ट करा आपली चटणी जे स्ट्रीट स्टाईल म्हणजे बाहेर रस्त्यावर जे सँडविच म्हणजे सेम टेस्ट येते. तर आधी मी दाखवणार आहे हिरवी चटणी जी घट्टसर कशी बनते ना, त्याचं एक सिक्रेट इन्ग्रेडियंट्स आहे. हा व्हिडिओ मी तुम्हाला आत्ताच सांगते की तुम्ही स्किप न करता शेवटपर्यंत बघा, कारण की खूप साऱ्या टिप्स आणि ट्रिक्स आहेत. तर हिरव्या चटणीसाठी मी काय केलेलं, तो जिरे घेतलेले होते, त्याच्यानंतर आलं लसूण भरपूर सारी कोथिंबीर घेतलेली होती, हिंग टाकलेलं होतं, मीठ टाकलेलं होतं आणि मी कांदा ॲड केलेला होता अर्धा ह्याच्यात. तर तुम्ही म्हणाल कांदा काय, तर कांद्याने एक चवसुद्धा येते आणि घट्ट आपली चटणी घट्ट पण बनते. आता तुम्ही म्हणाल ही ब्रेड काय दाखवते, चटणीमध्ये काय आपल्याला ब्रेड टाकायचं आहे? हो, जर तुम्हाला ॲक्च्युली स्ट्रीट स्टाईल चटणी बनवायची असेल, वेस्टेज ब्रेडचा नाही, कोणता ब्रेड यूज करायचा, जे आपण ब्रेडचं पॅकेट आणतो त्याच्यावर आपला एनिवे एक तो ब्रेड पातळ स्लाइसवाला असतो, आपण म्हणतो ह्या ब्रेडचा काय यूज आहे, तर त्या ब्रेडचा यूज आहे ह्याच्यासाठी. आणि दुसरी गोष्ट, जर आपले ब्रेड्स राहिले तर आपण बरेच वेळा काय करतो टाकून देतो, तर त्याचा यूज काय करायचा हे मी व्हिडिओच्या एंडला सांगणार आहे. तर त्यासाठी काय करायचं आहे, व्हिडिओच्या एंडपर्यंत वेट करायचं आहे आणि आजची स्पेशल टिप्स आणि ट्रिक्स बघायचे आहेत. आता तुम्ही बघू शकता मी थोडंसं पाणी ॲड केलेलं होतं आणि चाट मसालासुद्धा ॲड करा ह्याच्यात, त्याने अजून छान टेस्ट येतो. तर ब्रेडमुळे तुम्ही बघू शकता आपली चटणी मस्त अशी दाटसर झालेली आहे, पाण्यासारखी जराही दिसत नाही. तर ही होती सँडविचची पहिली चटणी म्हणजे हिरवी चटणी. दुसरी चटणी आहे लाल चटणी. आता लाल आपण बऱ्याच वेळा साईड बरेच सँडविचवाले देत नाहीत, पण जिथे जिथे जे देतात ना ती लाल चटणी जी असते ना ती कशी बनवायची, ही थोडीशी झणझणीत असते, ठीक आहे? तर तुम्हाला ही सांभाळून करते. तर इथे मी काय केलेलं आहे, शंकेश्वरी मिरच्या घेतलेल्या आहेत, ज्या आपल्या लाल बाजारात कुठल्याही दुकानाच्या किराणा मालाच्या दुकानात जावा तुम्हाला इझिली शंकेश्वरी मिरच्या मिळून जातात. ह्याचं काय करायचं आहे, एक तर तुम्ही या गरम पाण्यात भिजत ठेवा, किंवा वेळ नसेल तर गरम पाण्यात उकळून घ्या, त्याच्यातल्या बिया काढून घ्या, त्या मिरच्या टाका. भरपूर सारं तुम्हाला लसूण टाकायचं आहे, जिरे टाकायचे आहेत, हिंग टाकायचं आहे, हवं असल्यास तुम्ही थोडासा चाट मसाला सुद्धा यूज करा, आणि मीठ टाकायचं आहे चवीनुसार. तर पहिल्यांदा मी हे बारीक करून घेते. आता ह्याच्यात पण मी ब्रेडच यूज करणार आहे, पण ह्याच्यात अजून एक सिक्रेट इन्ग्रेडियंट्स आहे जो तुम्हाला कळणार आहे एंडला. तर तो काय आहे ते तुम्हाला मी आता सांगणार आहे. तर हे बघा, जाडसर आपलं जर्द छान असं मिक्सरमध्ये ग्राइंड करून झालेलं आहे, एकदा तुम्ही जाडसर करून घ्या, त्याच्यानंतर तुम्ही त्याच्यात ब्रेडचे स्लाइस टाकून इथे आपण पाण्याचा वापर न करता तेलाचा वापर करणार आहोत. त्याच्यामुळे काय होतं माहितीये काय, चटणीला ना असा ग्लॉसी टेक्स्चर येतो, ग्लॉसी इन द सेन्स शाईन येते. तर ते आणि तुम्हाला असं वाटलं ना की आपली चटणी अजून खूप घट्ट होते, तर तुम्ही थोडासा पाण्याचा वापर करा, काही प्रॉब्लेम होणार नाहीये. आणि ही चटणी मी तुम्हाला सांगते, जर तुम्ही या दोन्ही चटण्या फ्रीजरमध्ये करून ठेवल्या 1 महिना ह्या चटण्यांना काहीही होत नाही. तर हे बघू शकता ह्या चटण्या रेडी असतील ना, तर तुम्ही चीज चिली टोस्ट सँडविच बनवू शकता, वेज सँडविच बनवू शकता, पोटॅटो सँडविच बनवू शकता, चटणी ब्रेड पण तुम्ही खाऊ शकता, किंवा ही लाल चटणी जी आहे ना सकाळी गरम पोळी करा, त्याला ही चटणी लावा, थोडंसं तूप टाका, रोल करा, खूप अप्रतिम टेस्ट येते. तर आपली आजच्या ह्या 2 झटपट चटणी रेसिपी तयार झालेल्या आहेत. कशा वाटल्या तुम्हाला हे मला नक्की सांगा. आणि तुमचे मनापासून धन्यवाद.